पण मग मी काय म्हणते की चोर जर एवढं नवं टेक्निक वापरतात तर मग पोलीस का जुनं टेक्निक वापरतात? म्हणजे चोर नवे आणि पोलीस जुने हे कसं काय? कोण कोण म्हणतं? कोण म्हणतं पोलीस जुने? कोण म्हणतं? फौजदार आले तुम्ही आज हे म्हणजे बरं आहे, आपलीच मोरी आणि ह्याची चोरी. कोण काय काय म्हणत? मोरी चोरी की चोरीच मोरी? अरे मोरी चोरी नाही हो, आमच्या घरी चोरी झाली आहे. हा असं मग नीट बोला, शब्दांची फिरवा फिरवा मला महाग पडेल. मला माहित आहे आम्ही आमच्या अक्कल हुशारीने मोठमोठे चोर खुने गुन्हेगार पकडले, पण कोर्टात काय होतं? काय होतं? अप्रेंटिस काय होतं? ओ ते चोर सही सलामत सुटतात. आता तुम्ही विचारलं कसे? नको बाबा परत अप्रेंटिस विचारा विचारा विचार. बरं कसे कसे? तेच हे शब्दांची फिरवा फिराव की सुटलेच पाहिजे पद्मास. तर आम्हाला समजलं की तुमच्या घरात चोरी झाली म्हणून. हवालदार सर ते काय सांगतात ते सर्व नीट लिहून घ्या. हा सर. हा आणि वर सही घ्या. वर कशाला, खाली घेतो ना सही. अप्रांतस वर घ्या वर घ्या वर घ्या. बरं ठीक आहे वर तर वर. काय करताय? याचा तर मेजरमेंट घ्याल नको का? कसा पडलं काय झालं ते ठीक आहे. घ्या लवकर घ्या. हा लवकर घ्या. हा बोला झालं साहेब. हा घ्या लवकर. त्याचं दादा त्यांचं नाव? हा ठीक आहे. त्यांचं नाव अप्रेंटिस ना? हा ठीक आहे. नाव काय तुमचं? अण्णा. अहो संपूर्ण नाव सांगा हो. विष्णू त्र्यंबक मयेकर. हा विष्णू त्र्यंबक मयेकर. लिहा वय लिहा 50. हा वय लिहा 50. 50. हा मग काय अण्णा कशी काय झाली चोरी? काय झालं सुरुवातीला त्रास झाला. मग बरं वाटलं. अच्छा अच्छा मग बरं वाटलं काय? अच्छा अच्छा अच्छा. आता कशी झाली मला माहित नाही, मी तुम्हाला काय सांगणार? काय अप्रेंटिस तुम्हाला माहित नाही मग आम्हाला समजणार कसं? पोलिसांना कशी खळान खळा माहिती द्यावी हवी. हा तुम्ही झोपलात केव्हा, चोर आले केव्हा, भिंत फोडली केव्हा, हे कसं खळान खळा माहिती सांगायला हवी पोलिसांना. आणि ते माहिती नसलं तर मग आम्ही लढावं? तपास कसा करायचा? अशाने प्रकरण फाईल होईल. तुमचं अगदी बरोबर आहे बघा इन्स्पेक्टर साहेब. खरं म्हणजे ना चोरांनी तुम्हाला सगळा तपशील अगदी नीट सांगितला पाहिजे. चोरी कधी झाली, कुठे झाली, कशी झाली, काय झाली सगळं सांगायला पाहिजे. अगदी काही नाही ना तर निदान ही चोरीची आयडिया कुठल्या पिक्चर मधन चोरली ना हे तरी नक्कीच सांगायला पाहिजे. काय भाई काय तुम्ही आमची गंमत करता काय? गंमत करते नाही तर काय? तुम्ही आम्हाला काय विचारताय चोरी कशी झाली म्हणून? अप्रेंटिस कुठले तुम्ही शोधून काढा. ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे आम्ही शोधून काढतो. अरे मला एक सांगा तुमचा कोणा संशय आहे? संशय असा कोणावरच नाही हो. असं कसं? तुम्हाला कोणाचा संशय यायलाच हवा. तसं ना आता चाहीत कोणावर? एका व्यक्तीवर संशय आहे. माझी बायको ही माझ्या खिशातून नेहमी पैसे काढते. असं काय करताय तुम्ही? कधी बघितलंय का मला पैसे काढताना? हो कधीतरी चार पैसे घर खर्चासाठी घेतले असेल असं म्हणता तुम्ही? काय माणूस आहे हा? माझा माझा असं चार चौकात अपमान करता तुम्ही? अप्रेंटिस कुठले? अच्छा या बाई बद्दलची माहिती फार महत्वाची आहे. हा साहेब. हा हवालदार. हा सर. तुम्ही आज जा आणि कसून तपास करून या. हा सर. हा ला साहेब. हा या बसा. अरे वा माझ्या घरात मलाच बसायला सांगतो. हा बसा. बसा. तर ना संध्याकाळी तुम्हाला स्टेशनवर यावं लागेल. स्टेशन नव्हतं साहेब, खूप गर्दी असते. आपण चौपाटीला भेटूया. अहो ते स्टेशन नाही, पोलीस स्टेशनवर. पोलीस स्टेशनवर यायला पाहिजेत. कशाला म्हणजे? कशाला म्हणजे जबाब आला, जबाब जबाब द्यायला. हवालदार. हा साहेब. हवालदार घेतली की नाही मापा? हा घेतली साहेब. हो साहेब. काय झालं? त्या बाई कोऑपरेशन करत नाही तो. ठीक आहे ठीक आहे, त्यांना बघून घेऊ. तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनवर या. आलो आलो. अप्रेंटिस आलो आलो. चला. हो हो तुम्ही एकटे नका जाऊ, थांबा मी सुद्धा येते बरोबर. एकटे नका जाऊ. चला आपण जोडून जाऊया. हो तिकडे सत्यनारायणची पूजा घालूया. काय डोकं घरात कोण नको? अहो गोटे आहे ना बाहेर, त्याला सांगा बसायला घरात. हे गोट्या काय? हे बघ आम्ही जरा पोलीस स्टेशनला जाऊन येतोय, तू तिथे बस. आणि नुसतं दाऱ्याकडे बघू नको. नाही इकडे पण कोणतरी येऊ शकतो, दोन्हीकडे लक्ष ठेव. बसा लक्ष ठेव घरावर, आलोच आम्ही. चला 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 चला.